काय गरज होता एवढं सुपावाने कार्य घेऊन आलं आम्हासाठी काल एवढं केलंच मग त्या दिवशी इथं असं कसं अकरीत घडलं बाबा अकरीत होय तू आलास आणि त्या मास्तरला तडा तडा बोललास नवीन आहे बिचारी लयची मला लागला असेल तिच्या असं होय ही मनाची दुखणी लय वंगाळ असतात बाबा पोटात ठेवू नये बघ का आला तुमचा राग अजून गेलेला दिसत नाही हो नाहीच केला पण काय हो माझ्या रागाचं तुम्हाला काय एवढं आहे ना म्हणूनच तर आलोय कशाला कशाला बाकी तुम्हाला नाही कळायचं का तुम्ही शिक्षिका बाराखड्या पाडे झडती सगळं वृक्ष निर्विकार कशाचा परिणाम नाही बसा काय हो काय पाहता नाही ती खुर्ची अशी कोपऱ्यात मुद्दाम ठेवले का मला तिचा राग आहे आणि आदरही आदर हो जिने अशा एका विद्यार्थ्याला घडवलं की ज्याने आपल्या गावचं देशाचं नाव सारे जगभर केलं आणि राग तिने त्याच विद्यार्थ्याला बाई माणसाशी कसं बोलावं याची साधी रीतही शिकवली नाही काही कळलं का बाकी तुम्हाला नाही कळणार का तुम्ही कुस्तीगीर जोर बैठका डावपेज धोबी पछाड शुद्ध पैलवान दगड आणि मला हिला वाईट वाटलंय जीवा लागलाय हा तू सांगितलंस म्हणून आलो काय घडलं नमस्कार भाऊसाहेब दिवानजी नमस्कार इनामदार साहेब राम 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 राम, राम, राम। आम्ही पेसल सरमदान करून हे गुलाबाचं झाड लावलंया तुमच्यासाठी गुरुवा अरे बायको म्हणायची का आई आईला लुगड्या आई कधी एवढी तरणी असती होय ऐकू नव कधी अर्ध्यावरनं संसार टाकून गेली बिचारी मग दुसरं लगी रामाचा अवतार येऊ गोमी तर पितात काय रे ते तिरीत मान तिरीत नाही पण गोमी तर वाणी दिसतय नाव काढू नग बोर बघ तुम्ही असं का बघताय सा ठाव हाय मला तुम्हाला तुमच्या पोराची काळजी त्याच्या लग्नाची काळजी तुम्हाला हे भी बघितलं नव इथं भी तुमचा पोरगा कुस्त्याच करत होता पण आता तो ऐकल तवाचा खरा कुस्तीचा नाद सुटावा म्हणून कालीजात टाक तिथं भी पुन्हा कुस्तीच आता आणि फारिनला गेलाय गादी वळली कुस्ती खेळतोय म्हण ऑलिम्पिक सामन्यात त्याला जलन दिला आम्ही आणि आमचाच बा असल्या गत आमच्यावरच पावशेर म्हणून म्हणतो वेसण घाला आमच्या लिली बरोबर त्याच लग्न करून टाका आणि मला दिलेल्या वचनातून मोकळे व्हा ओ दिवानजी आमचं परमिट म्हणजे परमिट परमिट हा प्रॉमिस हेच होते
काय वाटेल ते झालं तरी युअर डॉटर माय वाईफ ऑफ सन्स बघा. अहो भाऊ साहेब काय भलतच बोलला ते आपण. मैलय विंगीच्या बी म्हणून म्हणतो आमची लिली एकदा सून म्हणून या घरात आली की तुमचं इंग्रजी आणि अर्जुन रावांचं वागणं एकदम सुधारणार. ते खरं आहे दिवानजी, पण तुमची पोरगी कोल्हापूरच्या खालीच्या शिकाया. माझा पा कुस्ती खेळतोय फारीला, मग आता तांदूळ कुठे टाकायचा आम्ही समुद्रात? काय हसताय राव? तुमचं चालू द्या. अरे परश्या ये कुठं आहे बाई? बाई ह्या काय आल्या? या बाई. नमस्ते. नमस्ते. राम राम. बसा बसा. आपण बसा ना. अच्छा 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 बस बस. आम्ही पद्मिनी पिल्ले, प्रिन्सिपल ऑफ ट्रेनिंग कॉलेज राणी माता कोल्हापूर. अहो म्हणजे आमचंच किती. हो ना, तुमच्या देणगीरू घे राणी माता. बेस्ट बेस्ट. तेव्हा काम असं होतं भाऊ साहेब. नुसते साहेब म्हणा, भाऊ नग. सॉरी सॉरी सॉरी. बोला बोला. आमच्या ट्रेनिंग कॉलेज मध्ये शिकणारी कमल कोल्हापुरे ही विद्यार्थिनी यंदा महाराष्ट्रात पहिली आली. बेस्ट बेस्ट. तेव्हा कॉलेजचा वार्षिक बक्षीस समारंभ आणि तिचा सत्कार असा जोड कार्यक्रम आम्ही ठेवलाय. अच्छा अच्छा. आपण पाहुणे म्हणून याल तर? पाहुणा? अहो घरचाच आहे की मी. कधी आहे समारंभ? उद्या सकाळी. मग जमणं कठीण आहे बाई. उद्या लई प्रोग्राम आहेत आम्हाला. होय ना? पण बायकांचा फारच आग्रह आहे. असं म्हणता जीवनजी? बायकांचा आग्रह आहे म्हणे. म्हणजे मग सगळं सोडूनच जायला हवं. वय वय असं करा, उद्या बापही माणसाच्या सगळ्या अपार्टमेंट अपॉइंटमेंट तेच ते कॅन्सल करा जी. आणि या बाईंशी एंगेजमेंट ठेवा आमची. राम राम. हसताय काय राव? मूड खराब केला आमचा. जावा उद्याच्या तयारी लागा जी. अहो ऐकलं का? अहो सांगितल्याशिवाय ऐकायचं का? हो सर. काय राव? हो सर. रागावू नका, मी आज कोल्हापूरला चाललोय भाऊ साहेबांच्या बरोबर. तुम्ही जावा म्हटलात खरं, ती कोल्हापूरच्या कॉलेजात शिकायचं आणि माझी पोरगी आणून लावायचं. तेच सांगतोय मी. काय सांगू नका तुम्हाला? सांगते शेंडा नाही का बुडखाने तिच्या वागण्याला, आणि तुमचंही चाललंय हलग मलग टंगळ मंगळ. पण तेच काय सांगू नका तुम्हाला? सांगते कुणाचा तरी हात धरून गिरून पळून जाईल की हो सरकार? अहो ती सगळी व्यवस्था झालीये. कसली? पळून जायची? अहो भाऊ साहेबांनी आता मनावर घेतलंय, त्यांचा मुलगा परदेशातून परत आला की शुभ मंगल सावधान. अयो रामा, ते इनामदाराचं पोरग गाणगेश्वर अडदांड. काहीतरी बोलू नका, काय वाईट आहे जोडी? जोडी जोडी आ हा काय तुमची अक्कल म्हणते मी. अहो फुलाला फुल म्हणना अशी माझी लिली नाजू, आणि तिला असा गुंडप्पा नवरा होय मनमाशी समोर गुळायचा हेंटा. त्या परीस तुमच्या भावाच्या मुलाशी आपल्या लिलीचं लग्न करा. होयच मुळी तुम्हाला सांगते. काही सांगू नका तुमच्या त्या भावाच्या मुलाचं मॅट्रिक पास कारकुंडास ना. असू दे. गावात खेर नाही, रानात शेत नाही. नसू दे. तब्येत म्हटलं तर ही अशी तोळा मासा. असू दे. असू दे तर मग असू दे. मी म्हणतो तसंच होणार. आमच्या लिलीचं लग्न मी अर्जुन रावांशीच करणार. श्रीमंत बापाचं एकुलता एक पोरग, शेतीवाडी घोडागाडी चौसोपी वाडा जावई तगडा, त्याची बायको आमची लिली म्हणजे राजाची राणी, आणि तुम्ही सौभाग्यवती गंगोबा उर्फ राजमाता संस्थान काटेगाव. तर हो इतके दिवस शंक करतोय पण डोक्यात प्रकाश पडत नाहीये. हो अगदीच कसा हो तुम्ही? ह्या काढू
अयो रामा गाढ़ो मी गाढ़ो मग तुम्ही कोण हो माझ्याशी लग्न करणार आहे मी मी हो हो तुम्ही मी कोण मी कोण हो हो तुम्ही कोण मी सात गाढव म्हणत चालला की हो उकिरडे फुंकाला उकिरडे फुंकाला नाही राणी माता ट्रेनिंग कॉलेज कोल्हापूरच बोला ना बोला आपण बोला तवा लेडीज आणि जेंटलमेन बाईचं मातम तुम्हासनी काय सांगावं बाई ही लगीन होईस तर बाई आणि मोर सारखी आई पण आई असली तरी जलंबर बाईच आता म्या बसलेली खुर्ची ही बी बाईच आहे आता इथं आई ही बी बाई तेव्हा मूळ मुद्दा असा का ह्या टर्निंग कॉलेजातली महाराष्ट्रात फास्ट येणारी कमळाबाई कोल्हापुरे ही बी बाईच आहे बोलवा की त्यांना कुठं आहेत त्या ये ना यंदा महाराष्ट्र ट्रेनिंग कॉलेज मध्ये पहिली आलेली विद्यार्थी कमल कोल्हापुरे मास्तर की हा एक पवित्र धंदा आहे तवा साऱ्या बायांनी धंदा करावा मास्तर कीचा धंदा करावा अशी आम्ही शिफारस करतो आणि याच आनंदात आत्ताच डिक्लेअर करतो भाऊसाहेब डिक्लेअर 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 करतो की पिलेबाई ह्या तुमच्या बाईसनी आम्ही आमच्याच गावात ठेवली मास्तरीन म्हणून झालं मग काय अहो दुधात साखरच पडली आजकाल शिकून सुद्धा नोकरी मिळत नाही कॉंग्रॅच्युलेशन्स कमल थँक्यू 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 पण भाऊसाहेब जागा कुठे आहे रिकामी तो कांबळ्या मास्तर आहे ना अहो त्या मार्ट्याला देऊया अकलून कसं बरे कमळाबाई तुम्ही आम्हाला एक तारखेला जॉईंट व्हायचं अहो तुमच्यासारखी मास्तरीन मिळाली तर काठेगावची पोरच काय हो गुरढोर सुद्धा बारा खड्या बोलतील धडा धडा बर येतो आम्ही कोण ग तू जी जी मी तराळी झाडू आली आहे जी इथं काय करतेस हो बाजूला एवढा हार त्या पोरीच्या गळ्यात घालतो मी जी आईला या तराळणीच्या कसला हार आणलायस बर दे इकडे हो बाजूला काय रे गुरुवा अरे फार काय रडते अगं शाळेला जात नाही अस शिकवाय ठेवलाय का मारायला कुणी मारले याला अरे तू ऐकलंस तुझ्या भीतीनं खोटं बोलताय पॉल बोल का मारलंस त्याला सत्तेपुढे शहाणपण चालत माझा शहाणपणा काढतोस या खुर्चीवर बसायची लायकी आहे का तुझी सरकारनं ठरवलंय वय त्या सरकारनंच कायदा करून म्हाडी आमच्या उरावर बसवली काव माझा हाय तिथं सत्ता माझी हाय मान चालता हो नाहीतर जड जाईल हवं आहे नव इथं कश काय दशा चालली या तुम्हा लोकांची ती
अरे बोल ना, काय करतोय मी? बघतोस काय असा बुबुळ काढून हातात ठेवेन, मातीत गाडीन एकेकाला. तुमच्या आया भनिस्ती नागव्या करून झेंड काढीन त्यांची दिवस. तुम्हाला राजीनामा घेऊन द्या इथल्या इथं. यातलं कुणाला जर काही कळलं तर तुमच्या मारोड्याची होळी पेटलीच म्हणून समजा. हो चालता. भलेपणाच्या माथी लाथा होय आंधळी मदांध सत्ता. भलेपणाच्या माथी लाथा होय आंधळी मदांध सत्ता. रावणास या ठेटायाला होशील का तू राम? माणूस असुनी माणूस करतो माणूस की बदनाम. झुंजार माणसा झुंज दे झुंज दे झुंज दे. तवा पोरानो आणि पोरीनो, या कमळाबाई कोल्हापुरे. अरे टाळ्या वाजवा की. ही त्यांची पहिलीच नोकरी आहे. तवा आज आम्ही त्यांच्या मास्तरनी पणाच माहिला काय म्हणायचं ते बाबा हा उद्घाटन करतो. काळे ये वाजवा ये. आणि आता त्यांनी आमच्या शाळेचं उद्घाटन करावं अशी आम्ही शिफारस करतो. काळे वाजवा. अरे अरे उठा किर. हा उठा. असं वर आम्हाला वाटलं चहा पाणी आहे. चहा पाणी पितो घराकडे जा. चला. नाहीतर आमच्या बाईसनी वाटायचं तुम्हाला शिकवायचं आहे. रोज यांनी घालणार? रोज नाही फक्त आज. उद्यापासून तुम्ही आईला सांगायचं वेणी घालायला. आई आपलं डोकं इंचरीत नाही. आता हे बघा तुम्ही एकमेकांचे केस विंचरा. मी विंचरले ना तसे. ठीक आहे समजले. आता एकमेकांचे केस विंचरायचे ना तुम्ही. इकडे तुझी बटन कुठे आहेत? मारामारी करताय तुटली. मारामारी करतोस? मारामारी करायचं नाही. हा
क्रोधात तरळली झाडू आली. तुम्हाला कुठे तरी पाहिल्यासारखं त्या शिकोलाबोला हरलो तुम्ही. मी चाली होते जी साऱ्यांना तुडवलं पण तुम्ही हातात घेतलं लई बरं वाटलं बघा. पण काय हो तुम्ही कशा काय आला थार घेऊन एवढं लांबून. काय सांगू बाईसा माया वडल तिकडे जायचं बघा. माया असं कोड्यात का बोलता तुम्ही. कोड मीच मला कोड घातले. जाऊ दे बाईसा माझं माझ्या संग या खऱ्या डलानं मला गाठ. देखत ऐकत मी तराली झाडू आली की मला आबू जव का म्हणता सर. मग काय म्हणू. गोजा म्हणाजी. बर बर गोजा जी हा फोटो. अरे देवा कोणाचा तो. माझ्या पोरीचा गौरीच्या सणाला जन्मली बघा. लहानपणी काढला येऊ. आता केवढी आहे. झाली असेल बघा तुम्हा एवढी. कुठे दूर असते तुझ्यापासून. तशी जवळच आहे जी. मग तिला भेटत नाहीस तू. भेटते की पण वळखल की नाही कुणाला दखल. का बरं लई वर्ष झाली बघ मोठी झाली आहे ती. म्हणून काय झालं आईला कोण विसरेल. डोळं का भरलं बाईसा. काय मग डोळ्यातलं पाणी खोट. काय सांगू कोसा मला सुद्धा माझ्या आईची आठवण येते ग. तुझ्याजवळ निदान फोटो तरी आहे. माझ्याकडे तो सुद्धा नाही. मला काही न देता माझ्या आई निघून गेली ग. काय अपराध केला होता मी तिचा सांग गोजा. तू ही आईच आहेस ना. आईचं काय जातच असतं का ग. मला अनाथ आश्रमात टाकून निघून गेली कशासाठी. रानात एखादं फुल वाढवं तशी मी मोठी झाले. इथे आले हा आनंद आईने डोळे भरून बघावा असं मला वाटत नसेल का ग. कसली निष्ठुर आहे गोजा कसली वाईट आहे. पाया पडते बाईसा पर आईवर राग धरू नका सर. आई एवढी निष्ठुर असते तर या फोटोकडे बघून तिनं डोळं गाळलं नसतं. उरावर धोंड ठेवून तिनं पोटचा गोळा लांब ठेवलाय बाईसा. मन घट्ट करा बाईसा मन घट्ट करा. मन घट्ट करून तिला विसरायचा खूप प्रयत्न करत पण आईचा विषय कुणी काढला ना. काळीत कसा हलत गोजा. काय सांगू कशी होती माझी आई. काही काही आठवत नाही ग. कुशीत घेतलेलं आठवत नाही. कधी मांडीवर घेऊन थोपटत कुरवाळत अंगाई गीत म्हटलेलं आठवत नाही. कुठे अंगाई गीताचे सूर ऐकले ना हे वाटत. असंच तरंगत राहावं ग. असंच राहावंच वाटत. आसऱ्याची माया माझी तुझ्या विना पोरकी. लेख माझी लाडकी तू लेख माझी लाडकी. Keep
किती तुझा थोरपणा काय माझी नायकी नेक माझी नाडती तू नेक माझी नाडती परशा नका परशा आईला ओळखी नसकिर कुणी जादू केली म्हणायची परश्या आईला इंग्रजी येत नाही तर बोलू नये टॉप टू पेट म्हण सांगतो की टॉप टू पेट म्हणा म्हणून काय रे बाई उठल्या का विचारले बाई गावात आल्यापासून मालकाच्या वागण्यात काहीतरी मिस्टर दिसतीय बरं काँग्रेस लोशन द्याय आलो काय द्यायला अभिनंदन हो काँग्रेस लोशन हा हा कॉंग्रॅच्युलेशन हा ते पण कशासाठी अहो समज गाव खुळे केलं बघा तुम्ही खुळे म्हणजे शान हो वा बाई वा काय काय तरा शिकवली फोरासनी और डोसके इंचरण्यापासून तर थेट नकातली माती काढपर्यंत स्वतः टॉप टू पेट अहो हसू नका बाई अहो पोरग बाला ओळखना का पोरगीला आई ओळखना काहीतरीच काय घ्या घ्या ओ पेशल सरमदान करून आम्ही झाड लावलं या घ्या अहो तुमच्या केसात बसलं तर आमच्या फुलाची शोभा वाढे किंवा कचरा टाका बाई साहेब आले हा थांब लवकर या काम आहे ती शाळेला या मान्नीच्या काय गे हे तरायने आईला रखवाली करतीस काय आता जी रखवालीच की ही काय पोटाची रखवाली नग करा खावा शिव तुकड हीच लायक आहे तुमची आज केर नाही हा पण काय का गो साहेब जी भाऊसाहेबांना असं बोलायचं होय तसं नव्ह बाईसा सारीच माणसं सारखी नसत्यात आजकाल जपून वागायला पाहिजे बाई माणसानं मला काय कुकूला बाळ समजते मोठ्या दाटा झालासा म्हणून सांगते पोरीच्या जातीला आईची सावली नाही तर दादल्याचा आधार पाहिजे बघा गोजा ऐकून घेते म्हणून आजपास नवऱ्यापर्यंत गेलेस कमाल आहे रागावू नका सा बाईसा रागावू नका सा पण तुला काय पंचायत मला का पंचायत सुखी झाली बाईसा सुखी झाली मला का पंचायत मी कोण आहे तुमची मला का पंचायत 11 वाजले बाईसा घंटा जाऊन देतो अहो मसरू करायला लिहायच्या पण काय रे प्रश्ना काय झालं तू काम तरी किती करतो काम अहो सारा घंटा देतो मालकाची मशीन राखतो सोसायटीचा हापे करतो तुमच्या घरात पाणी भरतो शेताची राखण करतो आणि आणि पगार किती मिळतो
पगार किती मिळतो? पगार काही जरचा बाईसाहेब, बिन पगारी अधिकारी, जेवण खाऊन कपडा लागता आणि वर शिळाचा मागता. मुलांनो, आज की नाही नवीन पद्धतीने शिकायचं. सगळ्या विषयाची थोडी थोडी माहिती एकाच कवितेमधून शिकायची. ऐका हा, तयार? चिमणी चिमणी पाखरे जमली अंगणी, अभ्यासाच्या खेळामध्ये गेली रंगुनी. चिमणी चिमणी पाखरे जमली अंगणी, अभ्यासाच्या खेळामध्ये गेली रंगुनी. शूर मावळे होते त्यांचा कोण राजा झाला? शिवाजी महाराज. हां, या शिवबाचा सांगा पाहो जन्म कुठे रे झाला? कुठ बाई कुठ? शिवनेरीवर जन्म झाला या शिवबाचा. कुठ? शिवनेरीवर. इतिहासाची गोष्ट तुम्हाला गेले सांगूनी. चिमणी चिमणी पाखरे जमली अंगणी, अभ्यासाच्या खेळामध्ये गेली रंगुनी. तलवारी अन भाला बरची सांगा कसली होती? लोखंडाची. अशा खाणी लोखंडाच्या सांगा कोठे होती? कुठ बाई कुठ? जमिनीमध्ये लोखंडाच्या खाणी मिळती. कुठ? भूगोलाची गोष्ट तुम्हाला गेले सांगूनी. चिमणी चिमणी पाखरे जमली अंगणी, अभ्यासाच्या खेळामध्ये गेली रंगुनी. जमिनीवरचे पाणी सांगा तापून कोठे जाते? वाफेला त्या हवा लागता काय सांगा घडते? काय बाई काय घडते? वाफेला त्या हवा लागता पाऊस पाणी पडते. काय? तुमच्या हाताखाली शिकलेला पोर कॉलेजात गेलं, परदेशात गेलं, ऑलिम्पिक सामन्यात कुस्ती जितून पहिला नंबर घेऊन आलाय. कोण? आपला अर्जुन. होय, तुमचा लाडका विद्यार्थी धावत परत येणार आहे. इतका मोठा झालाय. मोठा झाला पण तुम्हाला विसरला नाही. त्यानं मला पत्रात विचारलं, आपले कांबळे गुरुजी आता हेडमास्टर झाले असतील. काय सांगू त्याला? हा सांगू तुम्हाला मारहाण करून राजीनामा? त्याला ऐकायचा कामा नाही, तुला माझी शपथ आहे. पण त्यांना आल्यावर विचारलं तर? मी येऊन राजीनामा दिला असं सांग. पण का गोविंदा? राजीनाम्याचं खरं कारण त्याला कळलं
तर बापाला जा विचारेल तो त्याचा परिणाम म्हणून उभा महारवाडा भेटेल गोविंदा म्हणून ओठातलं दुःख पोटात ढकल. ठीक आहे, नाही तोंड उघडणार. सर्वांना असं सांग. पर गुरुजी, दोन चार दिवसात तो येणार आहे इथं. त्याचा पेपरात लिहून आलंय, अर्जुन नांगरे यांचे अपूर्व यश. या वर्षी मेक्सिको येथे भरलेल्या आंतरराष्ट्रीय फ्री स्टाईल कुस्तीत भारतातर्फे गेलेले श्रीयुत अर्जुन नांगरे अजिंक्यपद मिळवण्याचा विक्रम करून भारतात नुकतेच परतले आहेत. श्रीयुत अर्जुन नांगरे हे कोल्हापूरच्या कॉलेजचे विद्यार्थी असून मौजे काटेगाव हे त्यांचे जन्मस्थान आहे. आहेच म्हणे पुढच्याच आठवड्यात ते आपल्या जन्मगावी जाण्यासाठी रवाना होतील. या आंतरराष्ट्रीय मल्लाचे भारतभर अभिनंदन होत आहे. वा 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 वा, अर्जुन नांगरे की जय, जावई बापू की जय, अर्जुन नांगरे की जय. अहो ऐकलत का, जावई बापू की जय, जावई बापू की जय, जावई बापू की जय. अहो तुम्ही बालसाहेब म्हातारपणी खरं धोत्रात पाय अडकून भिडकून पडाल गिऱ्या की हो सरकार. धोत्राचा सोडा हो, हे पाहिलं का अहो माझ्याकडे नाही. इकडे बघा, जावई बापूंचा फोटो जगात पहिले आले कुस्तीमध्ये. अयो रामा, जळलं लक्षण. काय झालं? अंगात कापडं घालायच्या आधी फोटो काढायची काय काय झाली होती म्हणते मी. काय होणे उघड्या बंब्या. या आंतरराष्ट्रीय मल्लाचे भारतभर अभिनंदन होत आहे. बघा हे कुलता असावं परास काढलं का नाही बाच नाव. लहानपणी माझ्या अंगावर हात उगारायचं तवा तुवा ऐकलं मी. म्हणलं होणार वाटत हिमके श्री आणि तसंच झालं. आणि हे बघाय तुम्ही नाही. आता अर्जुन आला तर त्याला आरती घेऊन कोण वावायला. तुमची सून लीला मुद्दाम बोलवून घेतलंय त्यासाठी. अरे वा 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 वा, म्हणजे आता अर्जुनाची एंट्री झाली की लगेच जाकर पुढा धनगर बोलवा. अव्वल लढाईवर न आला आला माझ्या अर्जुनाचा गाडा गाडा बघायला जम जम. सारा धनगर वाडा सारा धनगर वाडा. आव थांबा जरा माग सरा रिंगांधारान बोला माझ्या भावानो बिरोबाच्या नावानं. अन हल्लगीच्या तालावर ढोल वाजतो गा गज्जनाथ तोर गदा गज्जनाथ तोगा. हल्लगीच्या तालावर ढोल वाजतो गा गज्जनाथ तोर गदा गज्जनाथ तोगा. हल्लगीच्या तालावर ढोल वाजतो गज्जनाथ तोर गदा गज्जनाथ तो. हल्लगीच्या तालावर ढोल वाजतो गज्जनाथ तोर तसा गज्जनाथ तो. सोंड फिर गरारा अन पाट वाज नगरा. अव लड लड मरतो कसा आबळत फवारा. सोंड फिर गरारा पाट वाज नगरा लड लड मरतो आबळत फवारा. अन ढग्गच्या गरूपन यो पाणी पाज तोगा गज्जनाथ तोर गदा गज्जनाथ तोगा. हल्लगीच्या तालावर ढोल वाजतो गज्जनाथ तोर तसा गज्जनाथ तो. अव ठुमक ठुमक बशीत अन नादा मंदी उठीत. अरे खेळाची ही नशार कस दोन्ही डोळ मिटीत. ठुमक ठुमक बशीत नादा मंदी उठीत खेळाची ही न
अने इंदिराचा ऐरावते येला लाज तुरा गज्जनाथ तोर कसा गज्जनाथ तुरा गज्जनाथ तोर कसा गज्जनाथ तो हलगीचा तालावर डोल वाजतो गज्जनाथ तोर कसा गज्जनाथ तो हलगीचा तालावर. थांबा हे बाबा आता आणि काय राहिलं, अगोदर घरला जायचं अरे वाट बघत असतेस. नाही आधी कांबळे गुरुजींचा आशीर्वाद घेऊयात, इतक्या वर्षांनी भेटतो गोविंदा किती आनंद होईल त्यांना. आता झाला का गोटा? मला कांबळे गुरुजी हवेत. मी त्यांच्याच जागी आले. शक्य नाही, त्यांची जागा भरून निघणं शक्य नाही. त्यांच्या ह्या खुर्चीवर बसायची पात्रताच नाही. आपण थोड्या बाजूला वा वा म्हणतो ना. म्हणजे मिस्टर अर्जुनराव नांगरे, गुरुबद्दल प्रेम व्यक्त करावं पण दुसऱ्याची पात्रता काढून त्याचा अपमान करायचा अधिकार नाही तुम्हाला. आता मास्तर घरी भेटतील? नाही, ते तालुक्याला गेलं. तू चल बघा. मी येणार आहे ठाऊक नव्हतं त्यांना. अरे ते पेन्शन फंड काय बाय लई काम आहे, ती सरकारी काम होती. म्हणजे मास्तरांनी आपला ते राजीनामा दिलाय. अरे पण असं घडलं तरी काय? त्या ए बाबा चल बघू आधी, उगीच दोष केला का? चल दुर्बलतेला द्याया मुक्ती मिळेल तुझला अमोघ शक्ती. दुर्बलतेला द्याया मुक्ती मिळेल तुझला अमोघ शक्ती. दुष्कर्माचा विनाश करण्या होगी ते दिल शाम. माणूस असून माणूस करतो माणूस की बदनाम. झुंजार माणसा झुंज दे झुंज दे झुंज दे. शाबास पोरा, फाईलला जाऊन गादीवल्या कुस्तीत नाव मिळवलेस. आता मुहूर्त बघायला हरकत नाही. मुहूर्त बाबा हा काय प्रकार आहे? अरे ववाळलं तुला सुनबाईने. सुनबाई कोणाची? जावे बापू, जावे बापू कोण कोणाचं? आबा हे काय चाललंय? अवय दिवानजीची पोरगी लीला, तिच्या संग तुमचं लगीन करू असं वचन दिलंय आम्ही. पण आबा पण बेन काय नाही. हे बघा आमच्या आबांनी सांगितलं त्यांच्याशी लगीन करा, केलं. आणि तुम्हाला सांगतो तिच्याशी लगीन करा, करायचं. तसंच तुम्ही बी तुमच्या पोराला सांगायचं. अहो घराण्याचा पायंडा हा यो. बरे कशी आहे बायको? आहे ना पसंत. तस रूप वाईट नाही पण हे काय कपडे असले? हो आजकाल फॅशन आहे ही. शरीराची शोभा वाढवते ती खरी फॅशन असं मला वाटत. मग तुम्हाला आवडेल तशी वागेन. अगदी तुमच्या मनाप्रमाणे. काय हो? हो याला तुम्ही नुसतं ताळ म्हणा, घालील ताक भात करून खायला बघा. ताक भात? अहो कांदा भाकर म्हणा, रांगडा गडीत येऊ. काय अर्जुनराव बघूया, दिल्ली तो बहुत दूर है,
उगीच कशाला एरंडाचं गुराळ? अर्जुना, अहो एरंड्याचं गुराळ कशाला? चांगलं उसाचं म्हणा आणि हे घ्या. हे काय? गुराळ पार्टीचं आवाजन. आमच्या अर्जुनरावानं परदेशात झेंडा लावला म्हणून आनंद पित्त्यात. हे घ्या लिलाख का. आणि आम्हाला रे? तुम्हाला? हे फक्त तरुण्यांसाठी आणि म्हाताऱ्यांना सुट्टी असच ना. अय्या बरं झालं, मी पण बोलवते माझ्या कॉलेज मधल्या मित्रांना गुराळ पिकनिकला. अरे अर्जुना, अरे रसात गुळ पडल्यावानी झालं तिर. अरे वा वा वा, अरे दुय्या दोरळ्या उचलून. चोखा मेळ्याचा अभंग येतो. पण हे सोंगा काय डोंगा काय? अहो डोंगा म्हणजे ओ वाकडा तिकडा ओबड धोबड. ऊस वरून जरी वाकडा तिकडा असला तरी आतूटाचा रस मधासारखा गोड असतो. म्हणजेच रूपापेक्षा गुणांना जास्त महत्व असत, समजलं? म्हणजे तुम्ही सौंदर्याचे चाहते नाहीत तर? ज्या सौंदर्यात स्त्रीपणाच्या मर्यादा सांभाळल्या जातात त्यांचा मी चाहता. मग आम्ही तशाच आहोत, होय की नाही? तशाच. मग कशा सांगू? नारी जातीची थोरवी या दुनियेने गायली, अनेक रूपे ही तुझे या दुनियेने पाहिले. सुंदर रूप तुझे निर्मळ भारी, कोटीस अशी तू पवित्र नारी. डोईवर पदर पदराचा चेहरा, डोळ्याच्या पापणीत लाजेचा पहारा. कोटी यशोदा तू, कोटीस तारा तू, कोटीस राधा तू, कोटीस मीरा तू. पार्वती ती महान झाली, राजवैभव टाकून आली. काळ बदलला तूही बदलली, साऱ्यांना फुलवीत रत्यांना चालली. पदराचं भान नाही, अबरूची जाण नाही, सडक लैला अशी बदनाम झालीस तू. कोण होतीस तू, काय झालीस तू? कोण होतीस तू, काय झालीस तू? अग वेळे कशी वाया गेलीस तू. कोण होतीस तू, काय झाली तू? कोण होतीस तू, काय झालीस तू? पुरुष जातीची थोरवी या दुनियेने गायली, अनेक रूपे तुझी त्यात दुनिया
होती पुरात आग होती वाघाची झेप होती डोळ्यात धाग होती होतास राम तू होतास बुद्ध तू होतास कृष्ण तू विवेकानंद तू भगत सिंग तो महान झाला देशाचा क्रांती पाठी हाताला गेला काळ बदलला तूही बदलला करी इशारे तू रस्त्याने चालला पोरींची छेडा छेडी लोक चलाडी गोडी सडप मजनू आता बदनाम झालास तू कोण होतास तू काय झालास तू कोण होतास तू काय झालास तू अरे वीरास का माया गेलास तू कोण होतास तू आखुड केसरे आखुड कपडे पाठ ही उघडी ओठ ही उघडे कालची सीताज तरी किरीट झाली साडी तिच्या हरी खाली घसरली लखते तारुण्य उघडीत चाललेत नारी होती लाखात भारी होती मर्दानी भाची वाली होऊन लढली कोण होती तू काय भारी तू कोण होती तू काय भारी तू तुझ्या हाती कंगवा घडी घडी बघती तू आरसा कोण होतास तू काय झालास तू कोण होतास तू काय झालास तू काय तुझी वेशभूषा आता कहर झाला कालचा हिरो हा आज झिरो झाला कमरेला बेल बोट अंगात बोल का लांब लांब केस हे मिशेलला तट का तरह तुझी बायकी बघण्या जोगी पुढून मुलगा हा मागून मुलगी मर्द पाणाचा तुझ्या लिलाव केलास शूर होता लाखात वीर होता राजा शिवाजी रूप घेऊन लढलास तू कोण होतास तू काय झालास तू अरे वेळास का माया गेलास तू कोण होतास तू काय झालास तू कोण होतास तू काय आज तुम्ही स्त्री जातीची लाज राखलीत वास्तविक ती पुरुषांना राखायला हवी होती हो पण काय हो तुम्ही इथे कशा आलात का मी आलेली आवडलं नाही असं कसं तरुण स्त्री कुणालाही आवडते अर्जुन चल ना रे मला तुझ्याशी खूप बोलायचंय खूप विचारायचंय अहो पण इथे विचारा की शी हे काय ठिकाण आहे चल ना रे अर्जुन 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 असं रे काय झालं असं काय बघतोस फिरायचा सारखं चल ना फिरायला जाऊ फिरायला कुठ चांदण्यात चांदण्यात इथं चांदण्यात फिरायची पद्धत नाही का यावेळी इथं फिरायला माणसं बाहेर पडत नाहीत ते पहा अहो अहो इनामदार साहेब
तो कामळे आले कोण कामळे गुरुजी आहेत वय गुरुजी तुमच्या आशीर्वादाने मिळालेलं हे यश अरे अरे हे इथं नाही ठेवायचं ऑलिम्पिक सामन्यात तुला हे पदक मिळालं तर तू कसा दिसला असेल डोळे भरून बघू देत लागलं आज डोळ्याचं पाहणं भेटलं अर्जुना धन्य धन्य झालं हे काय गुरुजी माझा आशीर्वाद बाबा माझ्या गुरुजींना ही वागणूक गुरुजी होते आता नाहीत गुरुजी तुम्ही राजीनामा का दिला बोल की रे कांबळ्या त्वाण शिवलंय काय तुझ अरे आता वय झालं किती दिवस नोकरी करायची शिवाय नवीन रक्तही आलं पाहिजेच की विनाकारण कशाला अडवायची खुर्ची आलं नवं सांगून वा चालत का तो अंडावा आला नावाच्या पाऱ्यात काय नाही बाबा मगापासून हे महाडी महाडी काय चाललंय मग काय म्हणायचं हरिजन अस्पर्श अरे काय बी म्हणलंय तरी घाण काढणारी महारच ती घाण काढतात म्हणून महार मग आपल्या मुलाची घाण काढणारी आई तिला का नाही महार म्हणत आईचा मोठं फळा देतोस का काय या उकीड आवडल्या माणसाने कुणी ठेवलं आम्हाला उकीड गुरुजी बोलू दे मला आज पतून लई अन्याय सहन केला आहे मी किती अन्याय सहन करायचा अरे अर्जुना हीर खुर्ली करायचं नाटक एक दिवस केलं मंत्री गावातनं गेला आणि गावकऱ्यांनी बंदी केली नदी येऊ देत नाही पानवठ्याला पाणी असतंय नसतंय लांबचा पल्ला अरे डोळ्यातनं पाणी काढावं तेव्हा कुठे पिण्यापुरतं पाणी मिळतंय मग कसली दुनी भांडी आणि कुठली आंघोळी छपराखाली पावळणीला भांडी ठेवायची पावळणी खाली भांडी होय अरे एखादा वळीव कोसळला की पाणी भरतंय तेव्हा आम्ही आंघोळी करायच्या तेव्हा आम्ही निर्मळ व्हायचं अर्जुना अर्जुना आम्हाला लाचार करतात ती ही माणसं आम्हाला घाणीत ठेवतात ती ही माणसं आम्हाला वाईट टाकतात ती ही माणसं आणि आणि आम्हाला मारहाण करतात ती हीच माणसं बरोबर बघतोस काय हाम पायताना अर्जुना बाबा अर्जुना अर्जुना मी आलो ही चूक झाली पुन्हा आमच्यासाठी काही करू नकोस अरे जा मेळा तर पाणी खायला कुणी येणार नाही का माणसाला माणूस खाई अस कस हे विपरीत होई का माणसाला माणूस खाई अस कस हे विपरीत होई का माणसाला माणूस खाई अस कस हे विपरीत होई का माणसाला माणूस खाई अस कस हे विपरीत होई तुम्हा दोन हात पाय आम्हा दोन हात पाय दोघांना नाक डोळे दोघांमधी भेद काय तुम्हा दोन हात पाय आम्हा दोन हात पाय दोघांना नाक डोळे दोघांमधी भेद काय धरणी दोघांची एकच आई इथं दुबळ्यांची धडकत नाही का माणसाला माणूस खाई अस कस हे विपरीत हो माणसाला माणूस खाई अस कस हे विपरीत होई सागरात मोठा मासा छोट्याला छळतो का आकाशी राहू केतू सूर्याला किळतो का सागरात मोठा मासा छोट्याला छळतो का आकाशी राहू केतू सूर्या
दुबयांची धडकत नाही का माणसाला माणूस खाई असं कसं हे विपरीत हो माणसाला माणूस खाई असं कसं हे विपरीत होई घामाला मोल नाही दामाची चलती का माझी चलती का पुण्याई तारा उलाज पापाची वर्ती का घर खोट्याच्या हुकूमत राही घर खोट्याच्या हुकूमत राही इथं दुबयांची धडकत नाही माणसाला माणूस खाई असं कसं हे विपरीत होई झोपडीच्या पावलनी खालची भांडी पाण्यानं भरली चला या लवकर बघा 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 औ काय आखरीत म्हणायचं अरे सटवाजी त्या मेघराजाला दया आली असेल बाबा अगं गोजा भांड्यावर एक टिपू सुद्धा पाणी पडलं नाही पाऊस काय जादून पडतो थोडा पण आवळ बी उठला दिसत नाही कुणी केला चमत्कार म्हणायचं काय देव धावला हे शिकल्या माणसाने काय बरोबर बसलाय आल्या गंगा घ्या पदात चला जायला या मारड्याने पाणी कुठून आणलं आमची हीर बाटवली वाटत हीर बाटवली अजा माणसं घेऊन जा गुरुवा संघ खुरपून काढ सगळ्यांना आणि द्या सगळी भांडी ओतून पाणी कुठलं आलं हे अरे कुठलं म्हणजे खोटा म्हणतो गावातल्या हिरीचं पाणी रातोरात भरता वैला पंच्या भर अरे त्या हिरीवर मारवाड्यातला कुत्र बी जात नाही नदी आली होती टेकात चढून मारवाड्यात व्हायला भैगे थेरडे अरे एक पत्र हा काय तुलूम तुम्ही पाणी चोरलं हिरीचं आमची विहीर बाजूली आहे तुम्ही कुठे गेलं नाही विहिरीवर पाणी कसं आलं भांड्यात गुरुवा त्याशी नाहीत बोलणार चला र थोडा डोस की एकेकाचे हात माग घ्या पाणी आम्ही भरलाय अर्जुना तुम्ही केलं साहेब होय पर का यांना विहिरीवर यायला बंदी केली म्हणून अस किती दिवस चालणार हे रोज रोज अर्जुनराव तुम्हाला सांगून ठेवतो तुम्ही यात पडू नका सा साऱ्याला जड जाईल समजलं अरे जा ठाऊक आहे जातो का नाही अरे पर हो घेऊन जा याला अरे का थांबलात बाबानो सुरू करा आंघोळी नाचा पाण्यात नजर करारी निधडी छाती झेप तुझी परी अजाण होती नजर करारी निधडी छाती झेप तुझी परी अजाण होती कैक संकटे लपुनी बसली करावया संग्राम माणूस असुनी माणूस करतो माणूस की बदनाम झुंजार माणसा झुंज दे झुंज दे झुंज दे ए माझे पत्र चादण्याला वैकुंठवासी राहतो तयाला पत्राचा मजकूर वाचून पाहिला भक्त संकटी धावून आला ए वेडी वाकुडी सेवा माझी मान्य करून प्रभू घेतील काय आणि अज्ञान मुड बालक म्हणून हात मस्तकी धरशील काय तुझे भजन कसे करावे अरे ठाऊक मजला नाही आणि तुझे भजन तूच करून घे अरे कलावान मी नाही
कोणी माना कोणी मानू नका यात आमचे काय आणि भगवंताची सर्व लेकुरे एक पिता एक माय दत्त दर्शनला आणि जायाचं नि जायाचं जायाचं लगेच काय लगेच लगेच दत्त दर्शनला आणि जायाचं नि जायाचं जायाचं आम्ही येणार अरे आनंद पोटात माझ्या काय वाडीला आहा अरे आनंद पोटात माझ्या औदमपूर नरसोबाची वाडी राहिली अरे आनंद पोटात माझ्या अरे बाबा गाणगापूर हा तिकडे जाऊया आपलं अरे आनंद पोटात माझ्या महिना दे महिना आनंद पोटात माझ्या महिना दे महिना आनंद पोटात माझ्या महिना शिक्षिका बाराखड्या पाडे झडती सगळं रुक्ष निर्विकार कशाचा परिणाम नाही बसा काय हो काय पाहता नाही ती खुर्ची अशी कोपऱ्यात मुद्दाम ठेवली का मला तिचा राग आहे आणि आदरही आदर हो जिने अशा एका विद्यार्थ्याला घडवलं की ज्याने आपल्या गावचं देशाचं नाव सारा जगभर केलं आणि राग तिने त्याच विद्यार्थ्याला बाई माणसाशी कसं बोलावं याची साधी रीतही शिकवली नाही काही कळलं का बाकी तुम्हाला नाही कळणार का तुम्ही कुस्तीगीर जोर बैठका डावपेज धोबी पछाड
शुद्ध पहलवान दगड. आणि मला हिला वाईट वाटलंय, जीवा लागलंय. हा तू सांगितलंस म्हणून आलो, काय घडलं? गोगा, तू त्याने इथे यायला का सांगितलं? तुमच्या चांगल्यासाठी. माझ्या चांगल्यासाठी? चांगलं वाईट माझं मी बघून घेईन, तुला का पंचायत? मला का पंचायत? आतड्याची माया लई चाट डाळी. काय म्हणाली? आतड्याची माया माझ्यासाठी? तुझा माझा काय संबंध? संबंध कोण लागून गेली तू माझी? कोण? कोण? मग कशाला का त्याचा चोमडेपणा? चल चल तू इथून निघ, इथून पुन्हा पाय ठेवला बस इथं. नका नका पाया पडते मी तुमच्या, पण मला इथनं जायला सांगू नका, मला इथनं घालवून देऊ नका, पाया पडते मी तुमच्या. कोण आईपणा आहे बस त्याचा आतड्याची माया, त्यात माय नेकी चित्तात तू तुमच्याकडे बघून डोळ्याची ताण पाकती आहे माझी. एवढ्या सुखाला तरी मला पारख करू नका, पाया पडते मी तुमच्या, मला जायला सांगू नका, पाया पडते मी तुमच्या, मला जायला सांगू. बरं बरं लाख का मला. काय झालं ग गोजा? आणि हे काय सापडले फणफणत आहेत? आमच्या गौरी साधे भारा कच्चा दर भारी खात, विचारी विचारा करू पंच पक्वांना खताचे
विचारतीयास लाज नाही वाटत? सणावाराचं भांडण का काढतीयास? मग गुमान इतना चालत व्हायचं, इथं गौरी भरायच्या नाही, नदी बाटी शिला तर नवा मन शिला। आम्ही इथं गौर भरल्यावर नदी बाटतीया, आणि तिकडं भरल्या अंगाला कोण काय करतय त्याची शिवाशिव तुमच्याकडे येत नाही। नाही जाणार, बसा ग, यांचं झाल्यावर भरूया। नाही जाणार कशा, नाही जात ते बघू की। चला ग, चला बिगी बी, चला। लईची वळवळ करतीया, काढू का हा सोडून, चला वा चालत्या। माझ्या बा बघतोस का लेका झाला दिगीच्या कंबड्यात आणि त्या गौरी भरी त्या पेकोल झाला की पुढे एकेकाची डोकी बघतेस का? भर गौरी लवकर चोरून गवर भरतीयास काय? अरे तुझा मुर्दा बसवला नजराना, अरे तुला तडाका गेला तुला, माझी गौर उदळतोस, अरे तुझ्या हाताला रगत पिती भरल तुझा, अरे तुझा हात झडून जातील तुझं। उलाकडे डोळे फाडून बघतीयास तुझ्याकडे, रे सैतारा तुझ्याकडे, अरे तळपट होऊ दे तुझं। थांब थरारी हिला, हिची बुबळच काढ माझ्या बा, धर तिला नागवी करून चांगली ठिंड काढ तिची। तुला काढतोस कोणाचं गोजाचं? हा माझा तुझीच बुबळ फोडतो। गोंद्या, अरे तू आमच्यातला ना आपल्याच माणसाची डोळे काढतो। तुझ्या तुझ्यासारख्या राक्षसाला मग तो आपल्यातला असला म्हणून काय झालं? अरे त्याला पण कळलं पाहिजे की दुसऱ्याचं डोळं काढण्यावर काय होत ते। चिंदी मिळणार नाही। अरे चिंदीच काय, आता हिची अब्रू राखायला सारा देश धावून येईल, समजलास? हे आलं बघ लुडं नागपूरचं, हे सोलापुरी, हे इचलकरंजी, हे पैठणच, धारवाडच, पुण्याच, इंदूरच। शाबास लुगडीवाले, या द्रौपदीची लाज राखायला कृष्णाहून धावलात तुम्ही आज। अरे बाईच्या अब्रू पुढे लुगड्याची काय किंमत? हे घे पाहिजे असेल तर आणखी। अरे काय करता मला, अरे कुठं नेता मला, अरे काय करता? अरे चांगला झडा टांगा त्या ओठवा गुळाला। अरे सोळा मला, सोळा मला, अरे सोळा मला, बा 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 बा, अरे सोळा मला, बा 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 बा। पुराण पोळी आणली तुझ्यासाठी, खा माझ्या हातनं। गोजा, तुझ्या डोळ्यात पाणी काय झालं ग? काय नाही, काय नाही, मुलीची आठवण आली ना। तीस वर्षा मग गौरीच्या दिवशी जन्मली आणि आज नशीब उघडलं बघ माझं। म्हणजे? म्हणजे म्हणजे तुला घास भरवायचं ग, तू काय आण ती काय, घे का माझ्या हात ना। आईला तू इथं येऊन पोहोचली, काय करते आईला? मास्तरीला पाठवली काय? काय हो कमळाबाई, सोपत का तुम्हाला तरी? काय चुकलं माझं, एवढ्या मायेने आणली होती ती, मग म्हणणीच्या हातलं खाता? अहो गावात कळलं तर वाईट टाकतील। पण काय सांगू नका आम्हाला, लय ऐकलंय तुमच्या बद्दल। म्हणजे? एवढ्यातच काय ते समजा आणि जपून राहा। माझ्या पायात पोल दिखावी लागली तुम्हाला, आईच्या पायाला पान राहिलं नाही बाईस, पुन्हा नाही इकडे येणार, पुन्हा नाही इकडे येणार। आमच्या पोळ्या कुत्र्यानेच खायच्या, हीच आमची लायकी, हीच आमची लायकी। गोसा गोसा, हे काय वेळेस आहे का? ती बघ, ती बाजून एक पोळी, माझ्या जन्माच सार्थक झालं पोरी, सार्थक झालं। मुर्दा पशिवला ग त्या गोंड्या घिसाड्याचा, त्याची कुणीतरी शिर्डी आवळा ग बाई, माझ्या नवऱ्याला आंधळा केला ग त्यानं, माझं डोळे केलं मालक। अहो इकडे नाही, इकडे नाही, मालक तिकडे आहे। चला माझ्या संग चौकीवर, चला चला वेड्यास ठोकतो। गोंड्या घिसाडी, आमचाच माणूस आहे ना, आमच्यावर चुलट। तुम्ही त्या गोंजा गटाला फासावर चढवा, नाही तर खडी फोडा पाठवा जलंबर, त्या परास हातपाय तोडा, त्याचे चांगले हातपाय तोडा, तोडा। इकडे
बघा बघा माझ्या नवऱ्याची दशा, अजून लई संसार बघायचा होता बघा तिची, आता कशाने बघतील ते भाऊसाहेब तुम्ही भी त्या आधी त्याला पासर चढवा आणि मग त्याचं डोळं काढा। आम्ही काय करायचं चला 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 त्याला पकड्या पोलीस छोडा हजारा इथ तुमच्या आधी तो आपण इथं आलाय। फौजदार साहेब तुमच्या कायद्याच्या पुस्तकातला पेशल कलम काढा, ह्याला जबर सजा झाली पाहिजे। चल तू आम्ही आमचं कसं होणार आहे नंदर साहेब? अवय इनामदार साहेब इकडे आहे। इनामदार साहेब ते फौजदार साहेब बघून घेतील। मी बघिनच हो, पण या कामी तुमची साक्ष मला जास्त महत्वाची आहे। अहो पुढारी माणसं आम्ही, लई व्याप आहेत आम्हाला। उद्घाटन, दगड बसवायचा, सोसायट्या, समारंभ, भाषण, अहो एक का दोन, तेव्हा तुम्हीच काय ते परवारे करा आणि मोकळवा म्हणजे झाल। चलतो आम्ही। धनी शाबास रे माझ्या भरतारा। शाबास माझ्या वाघाने ह्या लांडग्याचं डोळं फोडलं रे। अगं भय ग, त्या वाघाचं भई मांजार आणि जैल जलंबर खडी फोडाया तुरुंगात। तुरुंगात चांगलं फासवते फौजदार साहेब। फौजदार साहेब, अरे जा हा चला देतोय। अरे लय झालं तर 7 वर्षाची सजा होईल। वाय का नाव फौजदार साहेब? काय होय काय म्हणताय साहेब? माझं दोघं भाऊंचं डोळं काढलं त्याला 7 वर्षाची सजा, मग एकाचं डोळं काढणाऱ्याला किती? 1, 2, 3 मी आधा 3.5 काय हिशोब गणित येते का नाही तुम्हाला? म्हणजे 3.5 वर्षानं तो सुटून येणार, बरं आमच्या डोळ्याच काय? कारण सरकार देईल की तुला चांगलं 5,000 रुपये, मग बसशील डोळ्याच्या खात्यात इकडे 2,500 तिकडे 2,500। काय करून बसलास हे? का केला असा अघोरीपणा? गुरुवाचा अघोरीपणा नाही। अरे पण डोळे तर काढले नव्हते ना गोजाचे, फार झालं तर धमकी देऊन सोडायचं होतं। धमकी देऊन ही माणसं सुधारणार नाहीत गुरुजी, चांगलं ठोसायला ठोस पाहिजे। जरा सुटका हो द्या माझी, त्या बजाबाच्या बायकोची धिंडच काढतो नागव्यानं। गोजाच्या लुगड्याला हात घालवत आता नाही का गोविंदा? बस बस, पुन्हा असं बोललास तर तुझी माझी दोस्ती दोस्ती नाही नाही अर्जुना, राग पोटात राहीना म्हणून बोललो र, पुन्हा नाही बोलणार असं। सुटून आलो की तू सांगशील तसंच वागन मी। गोविंदा आली काही ब्याद जरा धाव। अजून तिथे आहेस? हा हा हा, बाहेर बाहेर। का? बायकांनी तालमीत यायचं नसतं काला तिथं। ईश कमाल आहे, तू अहोजाव म्हणायचं कधी सोडणार? तुम्ही आरे जारे म्हणायचं कधी सोडणार? आपलं लग्न झाल्यावर। लग्न? आताच बाबाने सांगितलं 15 दिवसाच्या आत मुहूर्त ठरणार आहे ते लग्न, आणि लग्न झालं की लगेच हनीमून। आणि काय राजू आपण कुठे जायचं हनीमूनला? जाऊया ना कुठेतरी थंड हवेच्या ठिकाणी। म्हणजे ज्योतिबाचा डोंगर, हनुमान टेकडी? शी हनुमान अगदीच पहलवान करे तू। मग त्यापेक्षा आपण काश्मीरला जाऊया। नको नको दार्जिलिंगला। नको रे, आपण उटीला जाऊया। हा उटी म्हणजे उटक म्हण। हा हा, त्यापेक्षा स्वित्झर्लंड। अय्या मग वंडरफुलच का? चंद्रावर जाऊया। अजू या ग्रेट। नाही म्हणजे त्याचं काय आहे? हा हा हनी म्हणजे मत प्रत्यक्ष मून वर म्हणजे चंद्रावर कसा काय लागेल बुवा? चावट कुठला तू म्हणजे असा आहे? मी कसा आहे, माझी मत काय आहे हे तुम्हाला कळलेलं दिसत नाही। मग सांग ना तुझी मत। सांगू? आम्ही खेडवळ माणसं, ज्या गावात लग्न त्याच गावात हनीमून। म्हणजे इथं का? नाही नाही चालेल ना, चालेल ना। जिथं तू तिथं मी, हे खेड ही हिरवळ ते शे। पाहिलं अय्या किती छान शेत आहे। छान आहे ना? आता ते पहा। काय आहे किती चिखलात बरबटली ही? ही कामं करावी लागतील मला। माझ्याशी लग्न करील तिला? ओ माय गॉड। हो चला आणखी दाखवतो। किती
त्रास येतोय. अर्जुन, हे लोक काम तरी कशी करतात रे? या इकडे या. अर्जू, ही पण मला काम करावी लागणार. हो, ही पण आणि ती पण. हे पहा. मशी घाणशी, हे सुद्धा मला करावं लागेल. म्हणजे मी मशी धुवायच्या? हो, धुतल्यानंतरच ती स्वच्छ होते आणि स्वच्छ दूध मिळत. पण मी अहो मी ते पहा. शी, कसला रंग लावतीये ही? रंग? अहो सारवतीये ती शेण आणि माती. शेणात हात घालून सारवायचा? म्हणजे असली घाण काम आणि असली बायको पाहिजे तुला? हो. तू माझी थट्टाच करतोस, मी जातेच कशी? थांबा, काय हो, काय म्हणाला तिला? मी म्हणालो अशी बायको पाहिजे. अशी? हा उतार पाहिला. छान आहे अवतार, पसंत आहे आपल्याला. पण तुमचा हा अवतार लुंगीवाला. म्हणजे तुम्हाला पसंत नाही? अवश्य बघताय काय, सांगा ना. काकू, अहो बघताय काय अशा, तुम्हीच की हो मास्तर आहे काकू. तुमच्या बद्दल आमच्या लिलीने सांगितलं म्हणून आले बघा. परवा तुम्ही गाणं म्हंटल म्हणे गुरारात, आणि अर्जुन रावाच त्या बंब्याच बंदच केलं की हो तोंड. तेव्हा म्हंटल बघू कशी काय ती काळी की गोरी. नाक डोळ जिथल्या तिथं आहेच खरं, पण तुमच्या परी आमची लिली साजरी बघा. तुमच्या परी गोरी पिकत आणि डोळ कस टपटपीत आहेत बघा. अहो काकू, असं उन्हात किती वेळ उभारणार म्हणते मी. अहो काळ पडाल आणि चक्कर किक्कर येईल की हो तुम्हाला काकू. वात येऊन बघा की ओढ भरून. अयो रामा, नक्कल किक्कर करतेस काय ग माझ्या बोलण्याची? नक्कल कशाला हो काकू, तुमच्याच भागाची की हो मी. खर, तू कुठल्या गावची ग काकू? तुमचं गाव कुठलं बसा की हो. माझं गाव बघा दावणगिरीच्या अलीकडं. माझं गाव बघा दावणगिरीच्या पलीकडे की हो. असल बाई असल. बाई या की हो टोपीवाले काका. असं बघत करायला हो टोपीवाले काका. चहा घ्या चहा. अग चहा इतका मिठ मग स्वयंपाक गिपाक. येतोय की हो काकू. पण या गावात मिठ म्हटलं तर मिरची नाही आणि भाजी म्हटलं तर पाला नाही की हो. ते का ग मिळतंय की ग सगळं. वटाणा, बटाटू आणि टमाटू. ओ टोपीवाले काका, घोट्ट घ्या घोट्ट. तर काय म्हणत होते मी बघा, आज करतेच बघा भाकरीचं वटाणा आणि झुणक्याचं टमाटू. भाकरीचं वटाणा आणि झुणक्याचं टमाटू कसं गो करायचं ते? अहो वटाण्यात तर भाकरी भरायचा आणि टमाट झुणक भरायची बघा. घालशील बघ नवऱ्याला करून झोकात. नवरा का ग? कुणीतरी निवडून ठेवला असशीलच की ग तांदळातला खडा. ना तरी कळू दे, ते सांगायचं नसतं हो काकू. आमच्या लिलीनं बघा त्या अर्जुन रावाला निवडलंय तांदळातला खड्डा म्हणून. आता कळलं हो काकू तुम्ही माझ्याकडे का लावतात ते. हो टोपीवाले काका प्याकी घटा घटा. मला जायचं की हो बाहेर. कळलं ग मास्तरनी, मीही निघालेच आता. काय रे परशुरामा जी, खरंच का रे ही कर्नाटकी? आता मला तरी काय ठाव हो काकू. कुठं झाला तो सायकल वाले काका?
नदीवर पोहायला तू येतोस का रे? अयो रामा, तुम्ही सगळी जण माझ्यासारखं कसं बोलता रे परशुरामा? सांगो त्याच काय बघावते तुम्ही? हिट आला हिटले हवाज बिघडली की हो काकू, आता जातो की घालू तुझ्या पेटण्यात। निसर्ग राजा ऐक सांगतो, गुपित जपलंय रे कोणी माझ्या मनात लपलंय रे, कोणी माझ्या मनात लपलंय रे। निसर्ग राजा ऐक सांगतो, प्रीतीचा दिसला दिसला मग संशय तुटला, हा नखरा का मग असला असला हा अल्लड साळा, प्रेमात बहाणा कसला कसला तो प्रियकर भोळा। प्रीत अशी तर रीत अशी का, प्रीत अशी तर रीत अशी का, कोडे पडले रे कुंडी माझ्या मनात लपलंय रे, कुंडी माझ्या मनात लपलंय रे। मी माझ्या मनात लपलंय रे, मी माझ्या मनात लपलंय रे। निसर्ग राजा ऐक सांगतो, निसर्ग राजा ऐक सांगतो, निसर्ग राजा ऐक सांगतो। काय हो, काय पाहताय? नाही म्हटलं हे कपडे वाळत घातले। हो का? ते पिळून वाळत घालावे लागतात। ठाऊक आहे, असे वाळायला 2 दिवस लागतील। चांगले 4 दिवस लागू देत। असं हे घ्या। हे काय? आता हे वाळायला 4 दिवस लागतील। हॅलो अर्जू, कसा पकडला चोर? चोर? मला समजलं तू नदीत पोहायला आलास म्हणून, एकटेच देतोस काय? चल बघू। कुठं? पोहायला। पण मी तर आताच पोहून आलोय। असू रे काय, एवढा आम्ही बेदिंग सूट घालून आलोय तर। बेदिंग सूट? हा बघ कशी दिसते मी। बाप रे, तू माझी थट्टाच करतोस। तू मला सांग काय, मी तिला आवडते की नाही? ती पाणी पडून पडलं। पाणी? हा म्हणजे पाऊस पडला असेल कदाचित। अय्या पाऊस आणि फक्त आपल्या दोघांवरच? हो, ते ढग रागावले असतील ना आपली ही तुमची लाडीगुडी पाहून। ए तुझ्याशी लाडीगुडी नाही करायची, मग कुणाशी करायची? आणि आपलं तर आता लग्न ठरलंय। लग्न? कुणी सांगितलं तुम्हाला? कुणी? आपल्या दोघांच्या बाबांनी का ठरवलंय? लग्न त्यांचं नाही आहे, लग्न माझं आहे। तू माझी थट्टाच करतोस। कोण आहे तिकडे? म्हणजे ही मास्तरी आणि मी। म्हणजे तुम्ही दोघे इथं? तरी मला वाटलंच। वाटलं ना, समजलं ना, मग आता जा एखादा अमेरिकन तरुण शोधा आणि लग्न करा। अर्जू काय बघतेस? नाही हे कपडे अंगावर नसते तर त्याने कदाचित पसंत केलं असत। शट अप। अगलीला काय झालं एकदम? सांग मला सांग, रडू नको। रडू नको तर काय करू, अर्जुन रामाचं प्रेमाचं आहे, डोळ्याला बघू। प्रेमाचं चाळ पुन्हा सांग। त्या मास्तरी बरोबर मी नदीवर गेले होते, तिच्यासमोर माझी चेष्टा केली, मला नाही नाही ते बोलले आणि माझा अपमान केला। अपमान केला मास्तरनीसाठी?
भाऊ साहेब, तरी मी तुम्हाला सांगत होतो, आता तरी अर्जुनरावांचं लग्न लवकर उरकून टाका आणि आमच्या लिलीला घरात सून म्हणून घेऊन या. बस बस बस, आता मी थांबणार नाही. शिवांजी, पहिला मुहूर्त शोधा, लग्नाच्या तयारीला लागा. अर्जुना, ऐक, पहिला मुहूर्त धरायचा ठरलाय. मुहूर्त कशाचा? तुझ्या लग्नाचा. लग्न कुणाशी? अरे ठाव नसल्यागत काय विचारतोय? विचार संग. पण ही मला पसंत नसेल तर? ती पसंत नसायला काय झालं? मला नाक डोळे नाही, ते हात पण नाही. ते सगळं आहे, पण तुमच्यात शालीनता नाही, सभ्यता नाही, रीतभात नाही, या माऊलीची सून होण्याची तुमची योग्यता नाही. ठरणार तू कोण? आम्ही सारं ठरवलं आहे, तुला बजावून सांगतो. हिच्या संगत लगीन केलं पाहिजे तुला. बाबा, ते मला शक्य नाही. अच्छा, म्हणजे त्या मास्तरी संग लगीन करायचं ठरवलंयस तू? अजून ठरवलं नाही, पण केलं तर तुमची काय हरकत आहे? हरकत? आमची हरकत काय? हा माझ्या जीवनाचा प्रश्न आहे. हरकत घेणार तुम्ही कोण? आपल्या बापाला उलट बोलतोस. मी सांगतो तसंच झालं पाहिजे या घरात. माझं ऐकायचं नसेल तर या घरात तुला थारा मिळणार नाही. ठीक आहे. अर्जुनराव, जाऊ दे. केला कस लगीन करतो त्या मास्तरनीशी तेच बघायचंय मला. कमल, मी तुझ्याशी लग्न करायचं ठरवलंय. लग्न माझ्याशी? आज असं काय झालं एकदम तुम्हाला? मी घरी गेलो होतो, वडिलांनी मला निर्वाणीचं सांगितलं. काय? लीलाशी लग्न कर, नाहीतर घर सोड. मग तुम्ही काय केलं? मी घर सोडलं. घर सोडलं? हो, मी घर सोडलं. तू अशी गप्प का? बोल. मला तुमच्याशी लग्न करता येणार नाही. का? या लग्नाने अनर्थ होणार. तुम्हा बाप लेखात वय निर्माण होणार आहे, तुमचं घर बर्बाद होणार आहे, आणि या सगळ्याचं खापर माझ्या डोक्यावर फुटणार आहे. तुम्ही घरी परत जा अर्जुनराव. घरी परत जा? तुझ्यासाठी मी घर सोडलं आणि तूच मला सांगतेस घरी परत जा? त्यापेक्षा सरळ का नाही सांगून टाकत? तुझं माझ्यावर प्रेम नाही, तुला माझ्याशी लग्न करायचं नाही. असं गैरसमज करून घेऊ नका हो अर्जुनराव. कुठे चाललात तुम्ही? कुठे? तुला काय करायचे पंत? झाली आणि ती वाजून चढतू याव. रात्रीची झोपली नाही सोय. गोजा, अर्जुन माझ्या रागावून गेलेत ग. कुठे गेले असतील ग ते? जीवाचं काय बरं वाईट तरी तेवढ्या रात्रीचं काबलं मास्तर अकडून कशापाय आल्यात म्हटलं. म्हणजे ते वय आहे तिकडं आमच्या मारुड्यात. मारवाड्यात आसरा घेतला काय? बजा ये गे आणि हिला पाच सारा मारुडा खायला घाल. आमची घर पाहिली अर्जुन. Thank you.
अरे तू इथं आलास आणि राख रांगोळी झाली आमच्या संसाराची. तू इथं आला तर वाटूळ झालं आमचं चालायला घेतलं. अरे पण माझं ऐकून तर घ्या. हे बाग तुझं काय ऐकायचं नाही आम्हाला. अरे पण अरे बघत का बोलाय सगळावाणी. तू इथून नाही गेलास तर गाववाला मुर्दा पाडतील आमचं. अरे गुरुजी. अरे काय चालू नका तुम्ही. का मारताय का मारताय गुरुजी. दिसत आहे तुम्हाला मारवण्याची मसर वाट झाली. गुरुजी तुम्ही मधी पोट नका असा हसलू जायला. अर्जुना अर्जुना तू जाय तू. ती सगळी माणसं फडकळे रागाच्या भरात भलसण करून बसते. नाही गुरुजी मी हे असं सोडून जाणार नाही. माझ्यामुळे घडलंय चालू. वय वय तुझ्या पायातच राख रांगोळी झाली. त्याच राखेतून तुमची घर उभी करीन मी. अरे दादा घर उभा करतोय त्या लागेल ठीक आहे पैका. माझ्या गुरुजींच्या रक्ताची शपथ घेऊन सांगतो याच जागी मी नवी घर उभी करीन. होती त्यापेक्षाही चांगली. विषारी घाव जिव्हारी रक्त रंगली काया सारी. बाल विषारी घाव जिव्हारी रक्त रंगली काया सारी. हिम्मत धरुनी चाल एकला घेऊ नको विश्राम. माणूस असून माणूस करतो माणूस की बदनाम. झुंजार माणसा झुंज दे झुंज दे झुंज दे. बाकी मालक तुमच्या या आग लागा बाईने चांगलाच भडकडू ना बघावं काही तुम्हाला. या अर्जुनराव भाऊसाहेब नांगरे राहणार काटेगाव फारीन रिट्टन. आलास नव शेवट्याला बाचा असरेला. याओ हे काय हातात आग. आग होय तुम्ही पाठवलेली गोर गरिबांची दलितांची खरं जायला तीच आग घेऊन परत आलोय मी. अशाला आमचा वाडा जाळायला. वाडा तुमचा असता तर जाळला असता. म्हणजे कुणाचा येऊ. वाडा आहे या माऊलीचा. तिच्या आत्म्याची ही सावली आहे. तिला मी धक्का लावणार नाही. मग मला हव्या आहेत किल्ल्या. किल्ल्या हा हा किल्ल्या तिजोऱ्या ट्रंका बागा कपाटा साऱ्यांच्या किल्ल्या. कशासाठी. त्या गोर गरिबांच्या चढालेल्या झोपड्या राखेत मिळालेले त्यांचे संसार मी परत उभे करून देणार आहे. नवे आणि ते बी आमच्याच पैशा. तुमचा पैसा. अर्जुना हा पैसा हे वैभव हा वाडा हे सार सार त्या माऊलीच आहे. म्हणजेच माझ नाही. इथल्या सुतळीच्या तोड्यावरही तुमचा अधिकार नाही भाऊसाहेब. भाऊसाहेब आपल्या बापाला नावानं बोलवतोस. बाप होता आता नाही. जे ते नातं टिकावं म्हणून आजवर खूप सोसलं. पण पण अशराब जीवांवर अन्याय अत्याचार जुलूम जबरदस्ती करून तुम्ही तुम्ही ते तोडायला लावलं. आज लाज वाटते मला तुम्हाला बाप म्हणायला. बाला बाबी म्हणेनच. हरामजा द्या हा बास. अर्जुनराव माग हा जर जाईल. तोडणार काय विचारता तिला. रगात मेलं काय तुमचं. खबरदार अर्जुनाच्या अंगाला धक्का लागला तर पायापासून डोक्यापर्यंत जाऊन काढू एकेकाला. शाब्बास रे माझ्या मित्रांनो. तुम्ही जे केलं ते दलितही करू शकतात याद राखा इनामदार. उद्या तुमच्या आई बहिणी नागव्या होतील. तुमची घर भेटतील. त्या वणव्यात होर पळून जाल तुम्ही. पण त्यांनी अजून माणुसकी सोडली नाही. त्यांना हवं आहे फक्त मानाचं जीणं अन्न वस्त्र आणि निवारा.
दरोडा घालतोस? दरोडा नाही इनामदार साहेब, माझ्या आईनं माझ्या नावानं केलेली हक्काची दौलत नेतोय मी. मुकाट्याला किल्ल्या द्या. किल्ल्या द्या म्हणतो ना. नाही दिल्या तर? द्या म्हणतो ना. जीव गेला तरी देणार नाही. किल्ल्या दिल्या नाहीत तर तेही करावं लागेल मला. म्हणजे मारणार का काय मला तू? किल्ल्या. अर्जुना मागावं तुला सांगतो. किल्ल्या भाऊसाहेब, किल्ल्या. येतो. किल्ल्या दे गुमान नाहीतर. अर्जुना किल्ल्या. हसेल नसेल ते गोळा कर. जुना मागो. अर्जुना त्याचा परिणाम फार वाईट होईल. त्याला तोंड द्यायची माझी तयारी आहे. तोंड द्यायला अर्जुना. नवा महारवाडा उभा राहू लागलाय. कुठं? विठलाईच्या टेकड्यावर. जागा कोणी दिली? सरकारनं. सरकारनं? होय सरकारनं. आता त्या महारवाड्याच्या चौकात मांडव उभा राहील आणि त्या मंडपात अर्जुनराव लग्न करतील त्या मास्तरणी बरोबर. मास्तरीन तिच्या पायीच घडलंय सार. पायला या मास्तरणीच्या बी. आईच करून टाकतो अर्जुनाची. अर्जुनाची आई म्हणजे? आईला दिवाणजी तुम्हाला अक्कल कधी येणार? अर्जुनाची आई म्हणजे आमची कोण? आपली बायको. नाविलाज हाय आमचा. यातच आमच्या पोराचं कल्याण हाय. त्या मास्तरणीला एकदा नाशिवली की आमचं पोरग तिच्याकडे ढुंकून पाहणार नाही. झक मारत घडला येईल. अग अर्जुना आलाय. आम्हाला कसोटी नवी घर बांधायला लागलाय. कुठं? तिथं वरल्या टेकडावर. काय म्हणतेस अर्जुनराव आले? त्यांना त्यांना भेटाव असं वाटतं का कुसा? पण ते माझ्या रागावून गेलेत. अग ज्याच्यावर माया असती त्याच्यावरच आपलं माणूस रागावत. येऊ मी. बोलतील ते माझ्याशी? वय बोलतील बोलतील ग माझ्या बाय. तू हो पुढे मी आले. वय वय मला सोडा माझी वाट. तुम्ही आमच्या घराला आग लावली त्याचा जाब विचारायला आलो. जाब? वय तुमच्यासाठीच घर सोडलं त्यानं आमचं. जाऊ द्या मला. सोडा माझा. एकदा धरल्याला हात आम्ही सोडत नसतो कमळाबाई. म्हणजे हे काय विपरीत बोलताय तुम्ही? विपरीत? यातच काय वळखायचं ते वळखायचं आणि गुमान पडून राहायचं. लाव दाराला खडी. बस बारा करा.
कोणरी माणसं आता आम्ही तमासगी तुमच्या आशीर्वादानं नवा फड उभा केला कामाचं बोला आज रंगपंचमी आहे तुमच्याच हातनं नव्या लावणीचं उद्घाटन करावं म्हणतोय मी कनात कुठं टाकणार आहे माळावर जी शाळा मोर टाका म्हणजे गावात वय तरच येऊ आम्ही जशी आपली मर्जी मग जावा तर येऊ आम्ही रात्रीला लय मेहरबान की लय Thank you.
विरक्त ग, का केलंस एवढं माझ्यासाठी? तुझ्या भियांक खेळतया म्हणजे म्हणजे तू माझी चांडाळी आई पोटचा गोळा मी दूर ठेवला ग तुझ्या भल्यासाठी मी तुला माझ्या जवळ ठेवले असते तर माझ्या वाणी तुझ्या बी हातात खराटा आला असता म्हणून ती ताटात तुटी सोसली लेकरा एकदा मला आई म्हण अर्जुनराव मी चुकलो मला माफ करा अर्जुनराव अरे 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 आईला माईनीची पोरगी सारं गव ठेवलं तर बघतीस कायशी अरे हिच्यातच काय तिला हे फरक पडत आणि बाहेर फेकून झुंज घेताय ठाऊक आहे ना परिणाम वाईट होईल तर तुम्ही म्हाताऱ्याने ध्यानात ठेवायचं आता आम्हा तरुणांचं राज्य आहे तुमचं जुने विचार जुन्या रूढी सगळं आम्हाला मोडून काढायचंय तुम्ही बसा घरी हरी हरी करत त्याला वाट जाता की फोडो की कधी तारखी कमाल तू उठून जाऊ नकोस कमाल 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 कुठे चालले हे गाव सोडून कुठे पण का मला काही विचारू नका मला काही सांगायचं नाही तुम्हाला जाऊ द्या मला कमाल गोजा मेली आम्ही तिला माती द्यायला आलो तर त्यावेळी म्हणालीस गोजा दगडावर डोकं आपटून मेली अपघातानं त्यावेळेपासून अशी गप्प आहेस आणि आज कुणालाही न सांगता निघून चाललीस कमाल तू माझ्यापासून काहीतरी लपवतेस
खरं सांग काय झालं? तिला ताप आला होता, तोल गेला, मेली, जाऊ दे मला. पण का? ज्या गावात माणसं माणसांसारखी वागत नाही त्या गावात मला राहायचं सुद्धा नाही. त्या गावात मी सुद्धा राहतोय, तू मला सुद्धा? नाही हो, मला तुमच्याबद्दल तसं काही म्हणायचं नाही. मला तुमच्याबद्दल काय वाटतंय कसं सांगू मी तुम्हाला? होय ना, मग चल माझ्या बरोबर. कुठं कशाला? मी लग्न करणार आहे तुझ्याशी. लग्न? अर्जुना, मी गोजाची मुलगी आहे, बहरीण आहे. म्हणून काय झालं? माणूस आहेस तू, चल माझ्या बरोबर. या लग्नाला फार त्रास होणार आहे तुम्हाला अर्जुनराव. त्याची पर्वा नाही मला, चल मुकाटे ना. पण चल म्हणतो ना. जाऊ दे मला. रूपा, अर्जुना, तुला भाषिंग मान आणि सजाव नवरी सारखी. अर्जुना, गुरुजी मी त्याशी लग्न करणार आहे आज आत्ता. मालक मालक, अर्जुनाला फार वाढत तगीर मांडले त्या मास्तरी संग आणि बंदोबस्ताला काठ्या कुरडून आमचीच पोर. काय पाहिला ही हिंमत आमच्या नाकावर ठिचून माझ्या आजगे हर्षा कुराडी फार काय वाटत घ्या, पण हे लगीन मोडलं पाहिजे. पण तिथं आम्हाला अडवायला आमचीच पोर उभी आहेत असतील. कुणाची भी गाय करू नका, फार मुर्द पडलं तरी चालतील आपल्याच पोरांच. अरे ती बी उद्या महाराणी संघ लगीन करतील. आपल्या वडिलांचा पांडा चालली जात पात धरम सगळं मोडून जाऊ दे. छे छे, असं कसं? अरे गोविंदा, केव्हा आलात? शिक्षा संपली तुझी? अरे संपायची वाट कोण बघतंय आशेला? अरे मग कसा आलास? नवार हाय मी, गज वाकवायचं ना सरळ करायचं धंदा आहे माझा. म्हणजे तू? अरे गज फासून आलोय मी. अरे पण गोविंदा, तुरुंगातून पळून येणं हा गुन्हा आहे. हवाय मला माझ्या दोस्ताच्या लग्नासाठी यो झू राव ना म्हणून आलो. आता तुझं लगीन झालं की लागोलाग तुरुंगात जाऊन हजर होणार आहे मी. हा अरे नवरी आली नवरी. अरे बघा बघा, आपल्या दोस्ताच्या लग्नाला पावसाच्या अक्षता पडायला लागल्या ताबडतनं. गुरुजी हा सुरू करा लग्नाचं मंत्र. शुभमंगल सावधान. आयला आमचीच पोरं आमच्या मोर उभी. हे पोरांनो थांबवते लगेन. थांबणार नाही. हत्याऱ्यांच्या जोरावर बोलता काय? ही टाकली हत्यार या मोर आणि उर्वाडोस की आपल्या पोरांची. हे लगीन थांबणार नाही. बघू कसं थांबत नाही ते. चला रे आपण. पाण्याचा लोंढाला गावात पाणी शिरणार. अरे आपली घरं दार वाहून जाणार. अरे चला आपली घरं वाचवा. थांबा, कसला आरडाओरडा चाललाय? गावात तोंड्याचं पाणी शिरलंय, घरं वाहून चालल्यात, माणसाचा जीव धोक्यात. श्यामा गोविंदा गुरुजी, आपण आधी माणसं बरोबर घेऊन गाव वाचूया. अरे लगीन अर्ध्यावर सोडून. अर्ध्यावर राहिले लग्न तर पार पडता येईल, पण पुरात वाहून जाणारे जीव परत आणता येणार नाही. चला रे सगळेजण. सगळी काठावर आली पण भाऊसाहेब यायला तयार नाही. त्यांना पश्चाताप झालाय हो. थांबा, त्या माणसांना गोरगरिबांबद्दल दया माया नाही, दलितांबद्दल साधी सहानुभूती नाही. त्यांना निसर्गाने दिलेली ही शिक्षा आहे, त्यांना वाचवायला कुणीही जाऊ नका. काय बोलताय? पश्चाताप झालेल्या माणसाला सर्वांनी क्षमा करून वाचवलं पाहिजे.
या जगात क्षमा करण्यासारखं दुसरं उदात्त असं काही नाही. पण माणुसकी सोडलेली ही माणसं या जगातून नष्टच झाली पाहिजे. त्यांनी माणुसकी सोडली म्हणून आपणही माणुसकी सोडायची. तुम्ही कुणी जाणार नसाल तर मी जाऊन त्यांना आणते. कमाल 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 थांब. कमाल मागे फिर. वाईट माणसाला वाचवण्यासाठी निसर्गाशी झुंज देऊ नकोस. त्यात आपले हार होय. हार जितीची परवा नाही. प्राणपणाने झुंजत राही. सत्कार्याला भिऊ नको तू. कर्म करी निष्काम. माणूस असूनी माणूस करतो माणूस की बदनाम. झुंजार माणसा झुंज दे झुंज दे झुंज दे. भाऊसाहेब चला माझ्या बरोबर. मी येणार. मी सैतान राक्षस पापी मरू दे मला असे. माझ्या बरोबर माझा जुने विचार वाईट रूढी जात पातीच्या खोट्या समजुती सार सार वाहून जाऊ. पार पार नाही सहून जाऊ. तू परत जा. नाही नाही मी ऐकणार नाही तुमचं. पाणी चढत चाललं तर जीव धोक्यात घालू नका तुम्ही. सुनबाई तू कुणाच्या नावानं बाशिंग बांधलंयस ठावा आहे मला. तुम्ही दोघं सुखात राहा. माझ्या पापाचा घडा भरला. देवानं सजा दिली मला. मरू दे मला असंच. नाही मी ऐकणार नाही तुमचं. तुम्ही जर परत आला नाही तर मी सुद्धा परत जाणार नाही. सुनबाई भाऊसाहेब चला लवकर या या काळीमध्ये. अर्जुन कोणत्या तोंडाने बोलू तुमच्या संग. सगळं गाव वाहून गेलं. आता आपण कुठे जायचं. आपण कुठे बी जायचं नाही. काटे गाव तर सारे वाहून गेलं. आता आपलं येगळं गाव राहणार नाही. अर्जुन त्याच्या तरण्या दोस्तांनी कांबळे मास्तरनी या साऱ्या माणसांनी हे निर्मळ फुले गाव वशिवलं. आता आपल्या साऱ्यांची घरं त्याच्या भोवतीनं उभी करायची. आबा अर्जुना सुनबाई तुम्ही सारी माणसं आम्ही तुमच्या संग इतकं वाईट वागलो पण तुम्ही राग धरला नाही. उलट आमचं जीव वाचवलं. तुमच्या रूपानं आज आम्हाला माणुसकीचं दर्शन घडलं. सुनबाई झुंज अशी ही मागे सरली.